वादळी वारे सह मुसळधार पाऊस तर यामध्ये सोयाबीन कापूस ज्वारी मका मूग यासह आदी पिकांचे नुकसान। संग्रामपूर तालुक्यात शुक्रवारच्या रात्रीपासून पहाटे 6 वाजेपर्यंत ठिकठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे सोयाबीन तूर उडीद मूग ज्वारी कापूस मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेकडो एकर दुबार पेरणी केलेल्या शेतात पाणी साचले असून त्या परिसरातील शेती मुसळधार पावसाने खरडून वाहून गेली व शेतीला तलावाचे स्वरूप आले होते। वरवड बकाळ येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये संपूर्ण घरात पाणी शिरले व मुख्य रस्त्यावरून पुरासारखे पाणी वाहत होते। बावनपीर शिवारातील काही भागात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले व धुरे फुटल्याने शेती खरडून गेली। ह्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय ढगे यांनी पाहणी केली। अगोदरच तालुक्यात बोगस बियाण्यांच्या शेकडो तक्रारी कृषी विभागात शेतकऱ्यांनी दिले आहेत। शेतकरी विविध समस्यांचा सामना करीत आहे तर कसे तरी पीक बहरात असताना अचानक निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतल्याने शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला असून महसूल विभाग कृषी विभागाने विना विलंब वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। बाजार समितीमध्ये सोयाबीन तूर मका ज्वारी हरभरा आदी धान्य साठवले होते। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी बाजार समितीमध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे आमचे नुकसान झाले आहे। बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी यावेळी आमदार कुटे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रथम वरवड बकाळ येथील बाजार समिती व वानखेड दुर्गादित्य येथील शेतीत साचलेल्या पाण्याची पाहणी करून तहसीलदार यांना तात्काळ सर्व वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। यावेळी चांद्राव देशमुख लोकेश राठी सुभाष हागे पांडुरंग हागे उपस्थित होते।